विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण काव्यशिल्प या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत मध्ययुगीन आणि आधुनिक मराठी पद्य वाङ्मय या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करत होतो। मागच्या काही तासांमध्ये आपण आधुनिक मराठी कवितांना प्रारंभ केलेला आहे। तर या कवितांमध्ये रगडणी नावाची कविता बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली ती आपण पाहिलेली आहे। तर ही जी कविता आहे बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली, तर ती एक शेतीशी संबंधित अनुभव व्यक्त करणारी स्त्री या स्वरूपाची होती। आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत ती राष्ट्रभक्तीपर कविता या सदराखाली या अंतर्गत आपण पाहू शकतो। म्हणजे पूर्वीची कविता कोणती होती, तर शेतीशी संबंधित कविता। ही कविता कोणती आहे, तर राष्ट्रभक्तीपर कविता। म्हणजे आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देखील आजपर्यंत देखील देशभक्ती नावाचा एक प्रकार देशाविषयी आपल्या स्वातंत्र्याविषयी आपुलकी असणारी जागरूकता असणारा एक माणसाची भावना निर्माण झालेली। तर आपण आपल्या देशाच्या झेंड्याला जेवढ्या जो तिरंगा असतो त्याला जेवढा आपण नम्रतेनं त्याच्याकडे पाहतो, जे आपुलकी ते पाहतो, तीच आपुलकी कशामधून आलेली आहे, तर आपल्या स्वातंत्र्य लढ्यामधून आलेली। आणि हा स्वातंत्र्य लढा कुठून आलेला आहे, तर परकीयांच्या भारतावरील आक्रमणातून आलेला आहे। तर जेव्हा इंग्रज आपल्यावर राज्य करत होते त्या काळामध्ये एक मोठा समूह भारतातला एक जागृत झाला आणि त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली। देशामध्ये सगळे लोक समान असावेत, सगळ्यांना संधी मिळावी, सगळ्यांना जगण्याचा अधिकार असावा, सगळ्यांना मानसन्मान मिळावा, यासाठी एक प्रवाह विकसित झाला, विचार प्रवाह विकसित झाला आणि त्याच्यामधून भारतामध्ये जर देशभक्ती व पर साहित्याचा जर प्रवाह कुठं सर्वात सुरुवातीच्या काळामध्ये निर्माण झाला असेल तर तो मराठीमध्ये झाला। म्हणजे बंगाली हिंदी यांच्याच बरोबर मराठीतलं जे साहित्य होतं हे सुद्धा फार प्रारंभापासून देशभक्तीसाठी देशासाठी लिहिलं जात होतं। तर असे एक जे फार मोठे कवी आहेत ज्यांच्या एकाच कवितेमुळं ज्यांचं मराठी साहित्य क्षेत्रामध्ये देशभक्तीपर गीत लिहिणारे, देशभक्तीवर कविता लिहिणारे म्हणून ओळखले जातात, ते आहेत विनायक दामोदर सावरकर। यांना वी दा सावरकर असं सुद्धा म्हणतात। आता हे सुद्धा बहिणाबाईच्या जवळपासचेच आहेत, तोच कालावधी त्यांचा। बहिणाबाई चौधरी ही एक ग्रामीण भागातली स्त्री आहे आणि हे बॅरिस्टर झालेले, खूप शिकलेले, विदेशात गेलेले आणि देशासाठी नंतर काम करणारे हे अभ्यासक आहेत, मोठे विद्वान ग्रस्त होते। यांचा जन्म जो आहे तो झाला 1883 मध्ये, बहिणाबाई चौधरीचा कधी झाला 80 मध्ये आणि यांचा मृत्यू झाला 1966 मध्ये। इथं बहिणाबाई चौधरीचा झालेला 1951 मध्ये। म्हणजे बहिणाबाई चौधरी आधी वारल्या, आधी जन्मल्या 3 वर्षाआधी आणि हे मात्र त्यांच्या पुढे आणखीन 16 वर्ष, जवळपास 15-16 वर्ष जगले, 3 वर्षानंतर उशिरा आले। तर हा एक जर समकालीन कालावधी तुम्ही पाहिलात 18व्या शतकातला, तर आपल्या लक्षात येतं की एकाच वेळेला बहिणाबाई चौधरींच्या समोरचा प्रश्न कोणता होता। एकाच वेळेला एक प्रश्न आहे की आता उपननी कशी करावी, आधुनिकता नाही, तंत्रज्ञान नाही, किती भाकर येईल ते त्या पिकावर आधारित आहे, बैल फिरला त्याच्यातून कंसातून निघालं तरच आपल्याला खायला मिळेल, हा एकीकडे प्रश्न होता। आणि दुसरीकडे एक भारत गुलाम असण्याचा एक प्रश्न होता। म्हणजे स्तर पाहायचे आपल्याला, एक सामान्य स्तर आहे सामान्य लोकांचा स्तर आणि एक फार उंच माणसाचा स्तर जे देशाचा विचार करतात, उंच म्हणण्यापेक्षा जे देशाच्या पातळीवरून अभ्यास करून बोलतात त्यांचा स्तर, आणि एक जे जीवनाचा अभ्यास करतात, अनुभवाचा अभ्यास करतात, दैनंदिन उपजीविकेचं कुटुंबाकडे ज्यांचं लक्ष असतं। एका ठिकाणी कुटुंब केंद्रस्थानी आहे, दुसऱ्या ठिकाणी देश आणि समाज केंद्रस्थानी आहे आणि दोन्ही ठिकाणी मन त्यांचे आहेतच। तर असे हे जे विदा सावरकर आहेत ते अतिशय महत्वाचे साहित्यिक मानले जातात। त्यांच्या नावावर कविता आहेत, नाटक आहेत, कादंबरी आहे, आत्मचरित्र आहे त्यांनी लिहिलेलं,
माझी जन्मठेप नावाचं त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते फार प्रसिद्ध आहे, आणि त्यांचं जे वैचारिक वाङ्मय आहे ते फार महत्वाचं मानलं जातं. त्यांनी मराठी भाषा शुद्धीचे सुद्धा प्रयत्न केले होते. त्यांच्या नावावर जे आहे 1857 स्वातंत्र्य समर हे एक पुस्तक फार त्या काळामध्ये नोंद घेतली गेली, गाजलं. नंतर हिंदू पदपदशाही असंही त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर संन्यस्त खडक हे त्यांचं नाटक आहे. त्यांनी काळे पाणी, मला काय त्याचे या कादंबऱ्या सुद्धा लिहिलेल्या आहेत. आणि गोमांत, कमला, महासागर इत्यादी त्यांनी खंडकाव्य सुद्धा लिहिलेली आहे. खंडकाव्य म्हणजे मोठी मोठी कविता, म्हणजे एखाद्या कादंबरीसारखी मोठी कविता, म्हणजे धडाच असतो पण तो गद्यात न लिहिता पद्यात लिहायचा, कवितेमध्ये लिहायचा, त्याला आपण खंडकाव्य असं म्हणतो. तर ही जी कविता आहे सागरास नावाची, ही जी त्यांची कविता आहे ही फार गाजलेली आहे. यांचं गीत सुद्धा झालेली आहे. बहुतेक लता मंगेशकर यांनी ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे गीत सुंदर पद्धतीने गायलेलं आहे. तुम्ही जर इंटरनेटवर मोबाईलवर जर सर्च केलं सागरास किंवा ने मजसी ने असं जरी टाकलं एवढं तरी ते पूर्ण गाणं तुम्हाला ते दाखवण्यात येईल, ते तुम्हाला मिळून जाईल, उपलब्ध होईल. एवढं गळ्यावर म्हणण्यासारखी आजची परिस्थिती नाहीये माझी, आणि हे शक्यही नाही कारण त्याला चाल सूर लागतात. तर आपण हे गद्यात्मक म्हणजे जसं याचं मुक्त छंदात हे जसं लिहिलेलं आहे किंवा जसंही लिहिलेलं आहे अर्थ समजून घेण्यासाठी जसं याला आपल्याला वाचता येईल त्या पद्धतीने मी याचं वाचन करणार आहे. तर ही जी कविता आहे सागरास नावाची, तर त्याची एक पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. तर सावरकरांना लंडनमध्ये ते शिक्षणासाठी गेले होते. लंडनमध्ये जेव्हा ते शिक्षणासाठी गेले तेव्हा तिथून 50 मैलावर, लंडनपासून 50 मैल तिथं ब्रायटन नावाचं एक ठिकाण आहे, म्हणजे त्यांनी ती नोंद केलेली आहे की ही कविता मी कुठं लिहिली. तर ब्रायटन नावाची एक जागा होती आणि त्या ब्रायटन नावाच्या जागेमध्ये ते जेव्हा शिक्षणासाठी होते तेव्हा त्यांना आठवण आली. कुणाची? आपल्या देशाची, नातेवाईकांची. एकटे पडले थोड्या वेळासाठी. एकटं पडलं की माणूस एकांतात जातो, एकांतात गेलं की परत तो वापस येतो आणि नॉर्मल होतो. एकांतात म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात गेलं की माणसाच्या सगळ्या अडचणी सुटतात, कारण की तिथं माणूस निसर्गासोबत बोलत असतो, निसर्गाकडून काहीतरी शिकत असतो. तर हा हे निसर्गाकडे गेले, त्या समुद्र किनाऱ्यावर गेले आणि त्यांना आठवण आली आणि नंतर मग त्या आठवणीचं रूपांतर कवितेमध्ये झालं. कारण की त्या काळामध्ये विमान प्रवास नव्हता, विमानानं इथून ते इंग्लंडपर्यंत युरोपपर्यंत जाता येत नव्हतं. तर त्यांनी प्रवास कसा केला असेल? साहजिकच जहाजेमध्ये, समुद्रमार्गे. तर त्यांना एवढं माहीत होतं आणि त्यांचा नकाशाचा अभ्यास सुद्धा होता की भारतापासून ते इंग्लंडपर्यंत ते कोणत्या मार्गाने आलेले आहेत? समुद्राच्या मार्गाने आलेले आहेत, म्हणजे पाण्याच्या मार्गाने आलेले आहेत. आणि त्यांना परत कोणत्या मार्गाने जायचंय? तर समुद्राच्या मार्गाने जायचंय. तर यांना एवढं लक्षात होतं की समुद्र दिसला की त्यांना काय दिसायचं? आपला देश दिसायचा की या समुद्राच्या पलीकडे काय आपला देश आहे. आणि म्हणून त्या समुद्रावरच त्यांनी कविता लिहिली, सागराला उद्देशून कविता लिहिली. त्यांनी असं सांगितलं की सागर हा जिवंत आहे आणि तो काय करतो, अतिशय सुंदर अशी कविता आहे. ते म्हणतात, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. प्राण तळमळला म्हणजे अस्वस्थ आहेत, त्यांचं मन एका ठिकाणी रमत नाही, ते उद्विग्न झालेले आहेत, ते एकटे पडलेले आहेत, त्यांना तिथं करमत नाहीये. आणि असा जो प्राण तळमळण्याची जी अवस्था असते त्यावेळेस त्या सागराला, समुद्राला म्हणतायत काय, मला परत घेऊन चल. कुठं? त्या मातृभूमीला. आता सागर काय, समुद्र जिवंत आहे का? समुद्र जिवंत नसतो, परंतु ही कवी कल्पना आहे. समुद्राला एक माणूस म्हणून गृहित धरलेला आहे की समुद्रामध्ये जीव असतो. आपल्याकडे समुद्र देवता असते, समुद्राची पूजा केली जाते, तसंच याने त्या समुद्राला जिवंत केलं आणि त्याला म्हणलं की आता मला परत घेऊन चल, मला इथं राहायची इच्छा होत नाही, माझा प्राण तळमळतोय. भूमातेच्या चरणतला तुझ धुता मी नित्य पाहिला होता. मला तू कुठे घेऊन चल? मातृभूमीला घेऊन चल. पण मग तू म्हणशील की मला काय माहित तुझा रस्ता कुठे आहे, काय चुलोय, असं समुद्र म्हणू शकतो ना.
म्हणून हे त्याला दाखला देत आहेत भूमातेच्या म्हणजे माझी जी जमीन आहे माझी जी देश आहे माझा जो भारतीय उपखंड आहे माझी जी जमीन आहे जी माझी भूमी आहे जी माझी माता आहे तिचे चरण तल म्हणजे समुद्र कोणत्या बाजूला आहे खाली तर ते पाय आपण जर भारताचा नकाशा पाहिला थोडासा तर वरच्या बाजूला जम्मू काश्मीर म्हणजे डोकं भारताचं इकडे गुजरात आणि इकडे म्हणजे भुजा आणि खाली पाय आहे तिचे काश्मीरला आपलं कन्याकुमारीला असं एक चित्र केलं जातं म्हणजे तू माझ्या आईचे पाय धुत होतास माझ्या मातृभूमीचे पाय धुत होतास आणि मी तुला ते नित्य पाहिलेलं आहे म्हणजे तू खोटं बोलू शकत नाहीस भूमातेच्या चरणतला तुझं धुता मी नित्य पाहिला होता मी तुला नेहमी पाहिलेलं आहे की तू माझ्या आईचे पाय धुत होतास तिथं माझ्या देशामध्ये मज बदलासी अन्य देशी चल जाऊ म्हणजे माझ्या आईचे पाय धुतत होता त्याची सेवा करता करता मला काय म्हणला मज बदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू तुम्हाला काय म्हणालास चल आपण देशादेशात जाऊत माझ्यासोबत चल आणि हे जग कसं आहे सृष्टी कशी आहे त्याची विविधता मी तुला पाहायला देईल मी तुला दाखवतो तई जननी हृदय विरह शंकित ही झाले तू ते काम करता करता माझ्या आईची सेवा करता करता मला काय म्हणलास की चल मी तुला दाखवतो जग कसं असतं ते फिरायला नेऊत आपण फिरायला जाऊत त्यावेळेस माझी जी जननी आहे जननी हृदय आईचं जे हृदय म्हणजे माझ्या देशाचं जे हृदय विरह शंकित ही झाले विरह शंकित म्हणजे आता आपला मुलगा दूर जाणार असं संशय तिला वाटला त्याच त्याला दुःख सुद्धा झालं परी तुवा वचन तिज दिले पण तू काय केलंस माझ्या आईला माझ्या जननीला माझ्या मातृभूमीला तू वचन दिलंस कोणतं परी तुवा वचन तिज दिले मी याला आणून सोडतो म्हणून वचन दिले मार्गज्ञ स्वये मीच पृष्टी वाहीन तू काय वचन दिलंस मार्गज्ञे स्वये मीच सृष्टी वाहीन पृष्टी वाहीन म्हणजे मीच याला पाठीवर घेऊन जाईल आणि पाठीवरून घेऊन येईन त्वरित या परत आणीन म्हणजे मी माझ्या पाठीवर याला घेऊन जाईल विदेशामध्ये सगळं जग दाखवेल जे काय दाखवायचं विविधता आणि परत काय करेल याला आणून सोडेल विश्वसलो या तव वचने मी तुझ्या विश्वास ठेवला विश्वसलो या तव वचने मी जगद अनुभव योगे बनुनी मला वाटलं चला आपण चांगलंय हा माणूस चांगला आहे समुद्र चांगला आहे दररोज आईची एवढी सेवा करतो आणि याने वचन सुद्धा दिलेलं आहे की मी जाऊन येणार आणि घेऊन पण येणार आणि म्हणून तुझ्यावर काय केलं विश्वास ठेवला तव अधिक शक्ती अनुद्धरली तुझ्या या वचनामुळे माझ्यात पण खूप ताकद आली आणि मी सुद्धा माझ्या आईला काय केलं मी येईन त्वरे कथूनी सोडले तिजला मी तिला काय केलं सोडून दिलं मला अंगात ताकद आली कशामुळे तू वचन दिल्यामुळं मी तुला सोडलं आणि आज अवस्था काय सागरा प्राण तळमळला म्हणजे ते जर सोडलं नसतं आज मी इथं आलो नसतो पण मला इथं आणण्याची जबाबदारी कुणाची तुझी आहे म्हणजे समुद्राला म्हणतायत की तू मला इथपर्यंत आणलेला आहेस तू वचन दिलं होतंस आता मला घेऊन चल शुक पंजरी वा हरिन शिरावी पाशी ही फसकत झाली तैशी शुक पंजिरी पंजिरी म्हणजे शुक म्हणजे शिकारी शिकाऱ्याने एखादं जाळं अथरावं बाण मारावा वा हरिन शिरावा पाशी आणि तिथं हरिन नेमकं त्याच्या जाळ्यामध्ये अडकावं तशी फसकत कोणाची झालेली आहे ही फसकत झाली तशी तसं तू मला फसवलंस मी तुझ्या जाळ्यात अडकलो आणि म्हणून मी माझं घर सोडून इथं आलो भूविरह कसा सतत साहू या पुढती म्हणजे मी माझ्या भूमीचा विरह कसा सहन करू साहू या पुढती या पुढच्या काळामध्ये मी सहन करू शकत नाही दश दिशा तमोमय होती तमोमय म्हणजे तम आहे इथं तम म्हणजे अंधार सगळीकडे मला इथं अंधकार दिसतंय आणि म्हणून काय म्हणतोय भूविरह कसा सतत साहू या पुढती यापुढे मी भूमीचा विरह सहन करू शकत नाही मला सगळीकडे अंधार दिसतोय माझ्या आजूबाजूला म्हणजे फार सुख नाहीये फार आनंद नाहीये
मला ती आपुलकी इथे मिळत नाहीये. गुण सुमने मी वेचियली या भावे, कितीने सुगंधा घ्यावे. मी गुण सुमने घेतली होती, जे जे काही इथून घेता येतं, गुण घेता येतात ते मी जमा केलंय सगळं. कितीने सुगंधा घ्यावे, सगळ्यांना सुगंध द्यावा. जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. म्हणजे मी इथून शिकलोय, भरपूर गोष्टी शिकलोय, विद्या घेतली, गुण घेतले, म्हणजे एखादा सुगंध आपण घेतला, फुलं घेतले कशासाठी, तर सुगंध देण्यासाठी. परंतु ती आपण घेऊन गेलो, त्या सुगंधाचा काही उपयोगच होत नसेल, तर काही फायदा होईल का तिचा? फक्त आपल्याकडे फुलं आहेत पण सुगंध घेणारं कोणीच नाही, खूप पैसे आहेत पण त्याचा वापर काहीच नाही आहे, खूप विद्या आहे पण त्याची माणुसकी त्याला नाही आहे, खूप ताकद आहे पण त्याचा काही वापर तो करत नाही आहे. म्हणून म्हणताय, जर त्याचा उद्धार होत नसेल, माझ्याच मातृभूमीचा जर मी उद्धार करू शकत नसेल, तर त्या विद्येचा जो भार आहे तो कसा आहे, व्यर्थ आहे. ती आम्र वृक्ष वत्सल तारे. आम्र वृक्ष वत्सलता म्हणजे, आम्र म्हणजे आंब्याची झाडाखाली बसल्यानंतर जी वत्सलता असते, जे थंडावा असतो, जो ओलावा असतो. भर उन्हामध्ये तुम्ही जर आंब्याच्या झाडाखाली बसलात तर जी थंडी असते, जे तिथं आल्हाद वाटतो, तो नवकुसुम युता त्या सुलतारे. नवकुसुम सुता म्हणजे एखादं नवीन फूल उमललेलं आहे, त्याचं जे सौंदर्य असतं ते. तो बाल गुलाब ही आतारे, म्हणजे तो जो बाल गुलाब आहे, छोटस गुलाबाचं जे फूल असतं ते. फुलबाग मला हाय पारखा झाला. म्हणजे इथं मी आलो कशासाठी, गुण घेण्यासाठी, विद्या मिळवण्यासाठी, सुगंध मिळवण्यासाठी. पण त्याच वेळेस माझा तो आंबा, जो आंबा म्हणजे आई वडील जे मोठे होते, जे नवकुसुम म्हणजे माझ्यासारखे जे माझे मित्र होते, माझे जे सहकारी होते, माझ्यापेक्षा लहान जे होते, ते सगळे काय झालं, तो जो फुलबाग होता, तो जो समाज होता, ते जे कुटुंब होतं, तो जो देश होता, तो काय झाला, मला पारखा झालेला आहे. आणि म्हणून सागरा प्राण तळमळ, आणि म्हणून माझा प्राण काय झालेला आहे, तळमळतो आहे, तो अस्वस्थ होतो आहे. तर अशा पद्धतीनं आणखीन दोन कडवे आहेत, तर ते दोन कडवे आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. तर एक गोष्ट लक्षात आली की साधं कवीला फक्त एवढं सांगायचंय की मला माझ्या घरी जायचंय, मला माझ्या घरच्यांची आठवण येत आहे, मला माझ्या घरच्यांचा विरह सहन होत नाहीये, मला माझ्या देशामध्ये जायचंय, माझ्या मित्रांमध्ये जायचंय, माझ्या कुटुंबामध्ये जायचंय. परंतु हे सांगत असताना त्यांनी काय केलेलं आहे, समुद्राला उद्देशून केलेलं आहे. समुद्रानं मला इथं आणलं आणि समुद्रानं जे सांगितलं होतं, जग पाहूत, नवीन विद्या घेऊत, त्याच्यामुळं मला माझं ते जे घरचं वातावरण आहे, माझं जे घरच्यांचं जे प्रेम आहे, ते मला उपलब्ध होत नाहीये. तर अशा पद्धतीने इथं दोन कडवे आपण आज संपवलेले आहेत. पुढच्या तासामध्ये ही कविता थोडीशी विश्लेषणासाठी योग्य अशी कविता आहे, आणि म्हणून मी अगदी सविस्तर पद्धतीने याचं आपण विश्लेषण पाहत आहोत. तर पुढच्या तासामध्ये आपण याच्यानंतरचा जो भाग आहे, दोन जे कडवे उरलेले आहेत, ते आपण पाहूयात, आणि एकत्रितपणे सागरास ही कविता मी परत एकदा तुम्हाला एकत्रितपणे समजावून सांगेल. याच्यातली जी भाष्य आहे ती थोडीशी संस्कृत मिश्रित आहे, आणि त्या काळामध्ये ज्या पद्धतीने कविता लिहिली जायची त्या पद्धतीच्या कवितेला अनुषंगिक आहे, आणि म्हणून त्या प्रत्येक शब्दाची जे दोन दोन शब्दाचा एक एक केलेलं आहे त्याला फोड करावं लागतं. कारण की संधी, सामासिक शब्द असणारे खूप शब्द या कवितेमध्ये आहेत, आणि म्हणून आपण हळूहळू ही कविता समजून घेऊयात. तर इथं आपण थांबूयात, पुढच्या तासामध्ये भेटूयात. धन्यवाद.